पाडली येथे उसाच्या फळात सापडलेले बिबट्याचे बछडे बिबट्या मादीने नेले परत. बिबट्या व बछड्यांची थरारक भेट, कॅमेऱ्यात कैद, वनविभाग व पुण्याच्या रेस्क्यू टीमचे यश. पाडळी येथील गोरखनाथ विष्णू ढाणे यांच्या शेतात ऊसतोड कामगारांना बिबट्याचे दोन बछडे दिसले. ही बातमी शेतमालक गोरखनाथ ढाणे व उपसरपंच अमर ढाणे यांनी वनविभागाला दिल्यानंतर तात्काळ परळी वनपाल, ठोसेघर वनरक्षक, रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी जाऊन सदर बिबट्याच्या दोन पिल्लांना ताब्यात घेऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले व सदर पिल्ले व बिबट्या यांचे पुनर्मिलन घडवून आणण्यासाठीचे नियोजन केले. अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे लावून दोन्ही पिल्ले ट्रेमध्ये ठेवल्यानंतर मादी बिबट्याने सायंकाळी 7:45 आपल्या दोन्ही पिल्लांना स्वगृही परत नेले. बिबट्या व बछड्यांच्या भेटीचा थरार ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्ने, वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल परळी अरुण सोळंकी, वनरक्षक ठोसेघर अशोक मलप, हर्षद नांगरे, रेस्क्यू टीमचे शुभम सिंग, लोकेश रिटे, ओंकार ढाले, शेखर चव्हाण, सुजित फनसे, संतोष दळवी व पाडळी ग्रामस्थांनी केली. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.